नमस्कार, मी निखिल दामले, म्हणजे तुमचा लाडका राघव, आणि ही ऐश्वर्या शेटे, म्हणजे तुमची लाडकी रमा. आणि आम्ही इथे गेम खेळणार आहे आता की आम्ही दोघं एकमेकांना किती ओळखतो. आणि मलाच हे ऍक्च्युली बघायचंय की हिची आम्ही जे काही गेले 4-5 वर्ष एकमेकांना हो ओळखतो, तर आता बघूयात कशी फ्रेंडशिप आमची खरी आहे किती बघूया. दोघं नाही सांगायचं. ओके, कोणत्या नावाने चिडवता? कोणत्या नावाने म्हणजे या निखिल मला चिडवतो की मी निखिलला चिडवते? मी मी तुला काय चिडवतो आणि तू मला काय? हा ओके, मी निखिल, सॉरी, निखिल मला काय चिडवतो हे मी सांगायचं ना. हा, निखिल मला मटण्या अशी हाक मारायचा. बिकॉज काही वर्षांपूर्वी मी खूप हेल्दी होते, त्यामुळे मी दिसायला कशी हेल्दी चिक असल्यामुळे तो मला मटण्या अशी हाक मारायचा. आणि आत्ताही तो अजूनही कधी कधी मला मटण्या अशी हाक मारतो. ऐश्वर्या मला हाक कधी काही हाक नाही सोललेलं नारळ एवढं बोलले. सोललेलं नारळ आणि बाकी आहेत काही गोष्टी, पण त्या मी कॅमेरा बरोबर सोललेलं नारळ का, तर ते दाढी मिशी काढल्यावर निखिल अगदीच नारळासारखा सोललेलं नारळ दिसतो. आम्ही एकमेकांना हाक मारतो. नेक्स्ट. बरं, काय आता पुढे? एकमेकांना कोणता सल्ला द्याल? निखिलला सल्ला की प्लीज जरा हायजीनच्या बाबतीत तुझ्या लक्ष दे प्लीज. म्हणजे काय म्हणतात, पर्सनल हायजीनपेक्षा हां, हायजीनपेक्षा म्हणजे अप टू डेट राहा, की केस जरा नीट विंचर, किंवा शर्ट टकेन, किंवा फॅशन सेन्स तुझा प्लीज सुधार, असं मी त्याला सल्ला देईन. मी ऐश्वर्याला असा सल्ला देईन की तू टाईम मॅनेजमेंट शिक. बरं, ठीक आहे, मला मान्य आहे मी सेटवर थोडी उशिरा येते, पण मी म्हणजे सेटवरची उशिरा दॅट्स नॉट द कन्सर्न. इन जनरलच की कुठेही जायचं असेल तर वेळेत पोचावं, एस्पेशली फिल्म्स. मला फिल्म बघायला जाताना फिल्म सुरू व्हायच्या 20 मिनिटं आधी थिएटरमध्ये कशाला ते मुकेश बिकेशची ऍड बघायची, तुला ये ना आरामात, आरामात शो चालू झाला की बघूया आपण. तर ते आहे, हा ते तेवढं आहे, ठीक आहे. I'll try. आवडती गोष्ट म्हणजे खायची? खायची गोष्ट, हा, निखिलच्या तशा खूपच आवडत्या. ऐश्वर्याला गुलाबजाम आवडतात, ऐश्वर्याला शेगावची कचोरी आवडते, ऐश्वर्याला इन जनरल गोड पुरणपोळी वगैरे पण खूप आवडते ऐश्वर्याला. मी गोड लवर. हा, ती गोड लवर आहे. आता तू सांग. निखिल गोड खाणारा नाही आहे मला असं वाटतं, जेवढं आम्ही सेटवर पाहिलं, म्हणजे आधीच्या सेटवर आणि आत्ताच्या सेटवर पाहिलं, तर निखिलला मटण किंवा सी फूडमध्ये बोंबील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड निखिलला आवडतात. करेक्ट ना? हां. सो ह्या तो अतिशय नॉन व्हेजिटेरियन लवर आहे, सो ह्या गोष्टी त्याच्या फेवरेट आहेत. तिच्या किंवा त्याच्यासोबत केलेला प्रँक? प्रँक असंच नाही, पण मी एकदा ऐश्वर्याला ती खुर्चीत बसली होती आणि मला तिला असं ओढायचं होतं, तर ती खुर्ची सकट ओढली जाईल असं मला एक्सपेक्टेड होतं. मला तिला पाडायचा उद्देश नव्हता, पण मला असं वाटतं ते मुद्दाम केलं त्याने, आणि मी दणकण खाली आपटली. आय कॅन स्टील फील द पेन. आणि निखिलसोबत केलेलं प्रँक म्हणजे आम्ही एका सिक्वेन्ससाठी पालीला गेलो होतो शूटिंग करायला. सो आमचं शूट वगैरे झालं होतं आणि निखिल बराच दमला होता, सगळेच दमलो होतो, पण काय माहीत माझ्यात एक तेवढी एनर्जी असतेच नेहमी, मी एक एनर्जेटिक आहे तेवढी एनर्जेटिक. सो असं मी म्हटलं चला आता काय, मला बोर होतं, झोप नाही लागत, तर निखिलचा दरवाजा जाऊन मी नॉक करून लपत होते सतत, असं 2-3 वेळा केलं. त्याच्यानंतर मला त्याची दया आली. सो इन जनरलच ऐश्वर्याला माझी झोप डिस्टर्ब करायला खूप आवडतं. हे सेटवर कोणी म्हणू, मी निखिल झोपलेला असला की झोपलास झोपलास असं करते मी त्याला जाऊन. इरिटेट होतं खूप. सो हा, नेक्स्ट. पहिल्या भेटीत एकमेकांबद्दल काय वाटतं? या शो बद्दलचं नाही आहे, आधीच्या शो बद्दल. हां, बट एनिवे, ऐश्वर्या ग्रीन रूम मध्ये मेकअप करत होती जेव्हा मी आलो. पहिला दिवस होता ह्या शोचा नाही, पण आम्ही मेकअप रूममध्ये ती ऑलरेडी तिथं चालू होतं सगळं, आणि मी असं मी असं काय म्हणतात बार्जन केलं, मी डायरेक्ट नॉक नाही केलं, अतिशय पुणेरी पद्धत. कारण आय वॉज थिंकिंग की त्या रूममध्ये मुली नसतीलच, म्हणजे इट्स बॉईज रूम असं मला वाटत होतं, पण ते तसं नव्हतं. एक मिनिट, ती मेकअप रूम होती, बॉईज रूम नव्हती. हो, तेच ना, ते मला माहीत नव्हतं ना. सो मला ती बॉईज रूम वाटली होती, तसं मी असं सरळ आत आलो आणि मला ही दिसली, आणि मला
ही अशी खूप सोबो वाटली. नसतात का भाया मुझे जरा पाणीपुरी पार्सल देना वगैरे तशी वाटली होती मला. आणि आय स्टे अवे फ्रॉम, म्हणजे तो त्याने मला पाहिलं असं आला तो आत, त्याने मला मी त्याला असं लुक दिला घालायला, बिकॉज ऑब्व्हियसली तो विदाऊट नॉक केला रूममध्ये आला होता म्हणून तो लुक होता. तो असं आत आला, मी त्याला पाहिलं, त्याने मला बघून निखिल प्लीज तुझा तो लुक तूच दे. असं आत आलो, ऐश्वर्याने माझ्याकडे लुक दिला आणि असं केलं त्याने, आणि दार लावून जोरात दार आपटून तो निघून गेला. आय वॉज लाईक ओके हा आहे का आपला लीड. अच्छा, त्याच्यानंतर बरेच दिवस मी आणि ऐश्वर्या बोलतही नव्हतो, म्हणजे आम्ही सेटवर हा असं वाला झोन होता आमचा. पण नंतर मग त्याला कळलं की मी तशी नाही आहे भाया एक पाणीपुरी पार्सल, पण ती अत्यंत वडापाव भजीपाव पर्सन आहे. हे नव्हतं बोलायचं, हे नाही बताना आता. ठीक आहे, पण पहिल्या भेटीत हा झालं नाही, माझी ही सेमच भेट होती ही, म्हणजे मीही त्याला तसंच जज केलं, कसलं आगाऊ कारट आहे असंच जज केलं. पण नंतर आमची मैत्री खूप छान झाली. राग कधी येतो, कधी येतो पेक्षा मी कशा कशामुळे येऊ शकतो हे सांगू शकतो की म्हणजे त्या गोष्टी वारंवार घडतच असतात सतत. म्हणजे जर का कोणी अप टू डेट नसेल, जर का कोणी हायजीन पाळत नसेल, जर का कोणी ऐश्वर्याला तिने चूक केलेली नसताना जर का तिच्यावर कोणीतरी ओरडलं, किंवा इन जनरलच जर का ऐश्वर्याला कोणी ओरडलेलं तिला आवडत नाही. माझ्यावर असं ऑर्डर केलेलं मला नाही आवडत, मग मला राग येतो खूप. म्हणजे मला सुद्धा आता, म्हणजे मला जर का ऐश्वर्याचा राग आला तर मी तो जास्त कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने मला तिला व्यक्त करायला लागतो, तर जरा ऐश्वर्या ऑफेंड नाही होत. हो नाहीतर मग मी उलट छिडते. निखिलला राग येणं त्याची चूक नसताना, सेम त्याला त्याची चूक नसताना कोणी, आणि त्याचं ॲक्च्युली खूप, निखिल खूप प्रॅक्टिकल माणूस असल्यामुळे त्याची खरंच चूक नसेल, आणि त्याला कोणी बोललं असेल की का गेलंस तू हे असं, मी हे केलं नाही आहे अशावाला झोनचा तो असतो. माझी चूक नाही, मी मान्य करणार नाही, बोलायचं नाही, नको बोलूस, गेलीस खड्ड्यात, अशावाला झोनला निखिल असतो. सो त्याचा ते राग येतो त्याला पटकन, असा पटकन नाही येत, निखिलला खूप क्वचितच राग येतो, पण हां त्याची चूक नसताना कोणी काय बोललं की त्याला राग येतो. त्रास द्यायचा असेल तर विषय काय असतो. निखिल झोपलेला असला की मला त्याला त्रास द्यायला खूप आवडतं, कारण तो झोपलेला असला की त्याला जाऊन इरिटेट करायचं, हे सांगितलंय मी तुम्हाला. ऐश्वर्याच्या गोष्टी वापरल्या की ऐश्वर्या जाम राग येतो, आणि मला खूप आवडतं. मी तिचे मेकअप प्रोडक्ट्सच वापरेन, चोरतो तो, किंवा तिच्या डब्यातला उचकूनच खाईन, असं मी करत असतो. आणि बरं, घेतलं तर घेतलं, तर नीट ठेवल्याने की मला चिडचिड होतो. आणि ती मला सवय नाही नीट ठेवायची, ना आवडती गोष्ट. एवढ्या सांगितल्या आता काय उरलंय. नाही मला माझी, मला अच्छा तुझी तुझी नावडती गोष्ट, निखिलची नावडती गोष्ट, मला अशी गोष्ट जी आवडत नाही. निखिलची बाईक, त्याला कोणी काही केलं त्याला अजिब, म्हणजे त्याला टच जरी केलं तर निखिलचं असं अजिबात आवडत नाही त्याला ती गोष्ट. त्याच्या बाईकला इनफॅक्ट कोणी खटारा जरी म्हटलं तरी त्याचं होतं सी असं होतं त्याचं की हाऊ डे यू, कौन है जिसके मेरी बाईक को ऐसा बोल दिया, असं त्याचं असतं. ती बघा मागे माझी बाईक, हो ती धूळ खाल्ली ती, पण हां म्हणजे ती खटारा नाही आहे, पण ऐश्वर्याला मी मगाशी हायजीन, तिला स्वच्छता एकच मुद्दा आहे माझा, हायजीन, हायजीन सोडून बाकी काही माझा मुद्दा नाही आहे. आणि ह्या गोष्टीला प्रोडक्शनही अग्री करेल, बघा कशी मान हलवत होतं तिथनं. हायजीन इज मस्ट, स्वच्छता नसेल तर मग काय खरं नाही. आणि आवडती गोष्ट खाणं, जेवण कॉमन. हो खूप प्रेम आहे माझं जेवण, आणि फिरायला खूप आवडतं मला. ह्याला तू, मी सांगणार आहे ना तुझं, तू माझं सांग ना. तुला पण आवडतं पण मला की नाही. हां निखिलला, हां निखिललाही फिरणं खूप आवडतं, फिरणं आणि खाणं हे दोन कॉमन, म्हणजे फिरायला जाऊन खाणं बेसिकली. अशा रीते मला असं वाटतं की आम्ही दोघं एकमेकांना खूप नीट बरंच छान ओळखतो, आणि आमचा असा बँटर मजा मस्ती आमची चालूच असते, सतत सुरू असते. सो तुम्ही अशीच मजा मस्ती जशी ऑफस्क्रीन असते तशी आमची ऑनस्क्रीन पण तुम्हाला बघायला मिळेल. मजा मस्ती, प्रेम, भांडणं सगळं तुम्हाला बघायला मिळेल रमा राघवमध्ये रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर.